ताज्या बातम्या आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी एस प्राइम मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा। नवऱ्याला 5 लाख रुपयाचा हुंडा मागितला, लग्न फिसकटले। मग नवरी आणि नवरा पळून गेले, पण सासरकडच्यांनी नवऱ्याला पकडून मानवी विष्ठा खाण्यास भाग पाडले। या प्रकरणात इंदापूर पोलीस स्टेशनमध्ये 11 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। इंदापूर तालुक्यातील काटी गावातील ही घटना आहे आणि फिर्यादी आहे फलटण तालुक्यातील साठेफाटा येथील। लग्नात ठरलेल्या 5 लाख रुपयाचा हुंडा न देता नवऱ्या मुलीशी परस्पर पळून जाऊन लग्न केले म्हणून चिडलेल्या सासरकडच्यांनी नवरदेवाला मानवी विष्ठा खाण्यास भाग पाडले। याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याने इंदापूर पोलिसांनी तालुक्यातील काटी येथील 11 जणांवर गुन्हा दाखल केला आहे। या प्रकरणी स्वप्नाली शिंदे, दिदी पवार, वंदना शिंदे, मंदा काळे, दिनेश शिंदे, बापराव शिंदे, कासलिंग शिंदे, अजय पवार, लखन काळे सर्व राहणार काटी तालुका इंदापूर, अतुल काळे राहणार अकलूज तालुका माळशिरस, या 11 जणांच्या विरोधात महाराष्ट्र नरबळी अनिष्ट व अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी फलटण तालुक्यातील साठेफाटा येथील अनिकेत भोसले यांनी इंदापूर पोलिसाकडे फिर्याद दिली होती। त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अनिकेत याचे लग्न काटी येथील मुलीशी ठरले होते, परंतु अनिकेतला 5 लाख रुपये हुंडा देणे शक्य नसल्यामुळे लग्न फिसकटले। मात्र संबंधित मुलीशी लग्न करण्यावर अनिकेत ठाम होता आणि सासरकडच्यांनी परस्पर तिचे दुसरीकडे लग्न जमवण्याचा घाट घातल्याने लग्नाच्या काही दिवस आधी अनिकेत आणि संबंधित मुलगी पळून जाऊन तिने लग्न केले। मात्र सासरकडच्यांनी सर्वांनी त्यांना पकडून जबरदस्तीने काटी येथे आणले, त्यांच्यावर अघोरी प्रथा व जादूटोणा करण्याचा प्रयत्न केला। यामध्ये त्यांना मानवी विष्ठा खाण्यास तसेच मलमूत्र पिण्यास भाग पाडले। तसेच या घटनेचा व्हिडिओ तयार करून तो फेसबुकवर एका महिलेने अपलोड देखील केला, त्यावरून माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे।